हॅलो हाय मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचे माय मराठी रुपालीज किचन या चॅनलमध्ये बघू शकता आपला केक हा चॉकलेट केक बनवलेला आहे आणि हे जे गणाश आहे तर ते तुम्हीही इझिली बनवू शकता तर चला वेळ न लावता बघूया हे आहे डार्क चॉकलेट आणि ते आहे अमूल बटर बघू शकता बटरचा वापर आपल्याला फक्त शायनिंगसाठी करायचा आहे आणि शायनिंगसाठी बटरऐवजी न्यूट्रल जेलचाही वापर केला जातो पण मी शक्यतो होता होईल तेवढा आहारामध्ये जे आपण खाण्यासाठी आरोग्यासाठी जे चांगलं आहे तूप बटर किंवा केकमध्ये ड्रायफ्रूट असा त्याचा वापर करते बघू शकता आवश्यकतेनुसार दूध घेतलेलं आहे तर गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आपल्याला आणि पातेल्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे लो फ्लेमवरती गॅस आहे आणि त्याच्या करेक्ट मापाची पातेल्याच्या प्लेट घेतलेल्या आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गणाशी एकदम व्यवस्थित आपल्याला ते करून घेता येईल तर बघू शकता पातेलं छान गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी डार्क चॉकलेट आवश्यकतेनुसार दूध घेतलेलं आहे आणि ते मिश्रण एकजीव झालं पाहिजे तर बघताय तुम्ही चमच्याने सतत ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला त्यामुळेच गणाश छान बनलं जाईल आपलं नाहीतर त्या आतमध्ये जर चॉकलेटच्या गाठी किंवा गुठळ्या राहिल्या तर गणाश एकदम असं व्यवस्थित नाही वाटणार त्याच्यामुळे थोडीशी तुम्हाला एक पाच ते दहा मिनिटं मेहनत घ्यायची आहे गनाश छान बनण्यासाठी सतत सतत ते एक जीव होण्यासाठी ट्राय करायचं आहे बघू शकता आणि गनाशला छान शायनिंग यावी म्हणून मी त्याच्यामध्ये बटरचा वापर करते तर जसं मी सांगितलं यामध्ये तुम्ही न्यूट्रल जेलचाही वापर करू शकता पण मी आरोग्यासाठी जे छान आहे तूप किंवा बटर याचाच होता होईल तेवढं घरातले जे पदार्थ ता आहेत आणि जे आरोग्यासाठी चांगले आहेत त्याचाच चा वापर मी जास्तीत जास्त केकसाठी करते तर बघू शकता गणाशला छान शायनिंग आलेली आहे बटरमुळं तर गणश आपलं मस्त तयार झालेलं आहे आणि गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आपल्याला फास्ट करून उपयोगाचं नाही ते चॉकलेट कडण्यास थोडंसं लागल्यासारखं होईल तर गनाश आपलं एकजीव झालेला आहे बघू शकता गनाश छान तयार झालेला आहे आपलं कन्सिस्टन्सी त्याची बघू शकता तुम्ही आणि गनाश एकदम गरम गरम अजिबात केकवरती ओतायचं नाही नाहीतर ती क्रीम पूर्ण पगळली जाईल आणि केक सांगायची गरजच नाही पडणार तुम्हाला तर बघू शकता गनाश आपलं छान तयार झालेलं आहे आणि ते खाली प्लेट घेतल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण केकवरती ओतून घ्यायचं आहे तर गॅस बंद केला आहे मी गणाश ओके तयार झालेलं आहे आपलं बघू शकता मी आता केक घेतलेला आहे आणि जर तुम्हाला असे नवनवीन केक शिकायचे असतील तर त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आहे तिथं जाऊन तुम्ही आईस केक शिकू शकता किंवा बघू शकता तर बघा मी गणाश छान असं केकवरती ओतून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता मी पसरवून घेणार आहे केकवरती आणि गणाशला छान शायनिंग यावी त्यासाठी तुपाचा बटरचा किंवा न्यूट्रलजेलचाही वापर केला जातो तर बघू शकता घणाश असं बनलं पाहिजे की आपण त्या केकवरती थोडंसं डोकावून बघितलं तर त्यामध्ये आपला चेहरा व्यवस्थित दिसला पाहिजे तर गणाश आपलं एकदम परफेक्ट जा तयार झाला असं म्हणता येईल तर असेच नवनवीन केक शिकायचे असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नव्याने बघत असाल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला बघू शकता किती छान गनाश तयार झालेला आहे केक किती सुंदर दिसतोय आणि मी साईडने थोडंसं सा त्याला डेकोरेशन करते आहे क्रीमच्या साह्याने बघू शकता क्रीमने मी राऊंडला थोडंसं डेकोरेट करते आहे केकला असेच नवनवीन जर केक तुम्हाला शिकायचे असतील तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर केक मी हा डिटेलमध्ये नाही सांगितलेला फक्त गनाश सांगितलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून जर तुम्हाला केक बघायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघत आहात तर खूप खूप धन्यवाद नक्कीच ट्राय कर